थोड़सा असा कर ना इकडे ये थोड़सा इकडे 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 जाऊ अच्छा वर उचला वाटलं हां प्रशासनाला जाग यावी आणि इथे काहीतरी सुधारणा व्हावी इतक्या वर्षापासून हे खड्डे या रोडावर असेच आहेत आणि इथे कित्येक जीव गेलेले आहेत। ॲक्सिडेंट घरून गेलेला मुलगा किंवा घरून गेलेली मुलगी सुरक्षित घरी परत येईल याची गॅरंटी नाही, पण प्रशासन अजून झोपलेलं आहे। त्यांची कुंभकर्णी झोप उघडावी यासाठी आम्ही इथे हा सण साजरा करत आहोत। प्रशासनाला सांगा म्हणजे जेवढं आपला भंडारा नगर परिषदेचा निषेध करायचा आहे तेवढं जास्तीत जास्त आम्ही भंडारा नगर परिषदेचा निषेध करतो, कारण या नगर परिषदेचं जे काही काम आहे पाण्याचं आहे रस्त्याचे आहे सारा भोंगाळ कारभार आहे। इथं कित्येक दिवस झाले हे गड्ढे जसेच्या तसे दिसत आहेत, म्हणजे गड्ढ्यांचं काही होत नाही आहे, काही म्हणजे या गड्ढ्यांना बुजवलं जात नाही। त्या नगर परिषदेचे लोकही या गड्ढ्यांवरून येणं जाणं करतात आणि आम्हीही करतो। आम्ही आमचा दररोजचा हा रोड आहे आणि या रोडवर इतके गड्ढे पडलेले आहेत की या गड्ढ्यांमधून आपण सुरक्षित आपल्या घरापर्यंत पोहोचू याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जसं पर्यावरणाचं संरक्षण किंवा प्रोटेक्शन जसा झाड करतो आम्ही झाडांना राखी बांधतो त्याच पद्धतीनं आज या गड्ढ्यांपासून आमच्या मुलाबाळांचं भावांचं बहिणीचं आईवडिलांचं संरक्षण या गड्ढ्यांपासून व्हावं म्हणून आज आम्ही या गड्ढ्यांना राखी बांधलं का हे गड्ढे आमचं संरक्षण करतील, आमच्या कुटुंबाचं संरक्षण करतील। कारण प्रशासन तर आमचं संरक्षण करायला राहिलं नाही आहे, कारण प्रशासनाकडे याच्या गोष्टीची अपेक्षा कर नाही। आता अपेक्षा करणं म्हणजे स्वप्न पाहणवे, ते बाकीच्या गोष्टी करू शकतात, पण गड्ढ्यांचं किंवा रस्त्याचं आणि गड्ढ्यांपासून आमच्या सर्वसामान्य जनतेचं ये जा करणाऱ्या लोकांचं संरक्षण करतील हे आता गड्ढ्यांवरच डिपेंड आहे। ते गड्ढे आमचं संरक्षण करतील याचीच आम्ही या गड्ढ्यांकडून हमी घेतो, प्रशासनाकडून हमी घेत नाही आम्ही या गड्ढ्यांकडून। म्हणून आज आम्ही या गड्ढ्यांना राखी बांधलेली आहे आणि या गड्ढ्यांनाच आम्ही आपले भाऊ मानला।